नमस्कार मित्रांनो, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्तात, मस्तात आणि आनंदी आहात. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे की मला माझ्या वाचनामध्ये जे सापडतं ते मी तुम्हाला शेअर करत असते. आणि आज जे मी तुम्हाला शेअर करणार आहे ते गौतम बुद्धांच्या पुस्तकातील विचार आहेत. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, नक्कीच तुम्हाला हेल्पफुल आहे आणि तुम्हाला आवडेल देखील. तर गौतम बुद्ध म्हणत आहेत की आपण आपल्या सावलीला उभे राहून विचारतो एवढा अंधार का आहे, असं त्यांनी एक वाक्यामधून आपल्याला सांगितलेलं आहे. तर ह्याचा अर्थ काय असतो की आपण म्हणतो जगण्यात समस्या आहेत, पण विचार करतो तेव्हा आपल्याला कळतं की खरं तर समस्या आपल्यातच दडलेल्या आहेत. आपण कदाचित परिस्थितीला बदलू शकत नाही, मात्र आपण स्वतःला बदलू शकतो आणि आपण आपलं जगणं कसं स्वीकारतो ते बदलू शकतो. जेव्हा आपण आपला अहंकार स्वच्या नजरेतून पाहतो तेव्हा आपण छाया निर्मित करत असतो जी आपल्या मूलभूत स्वला झाकळून टाकते आणि आपल्याला सर्वत्र काळोख भासतो. आता कळलं तुम्हाला आपण आपल्या सावलीला उभे राहून काय विचारतो एवढा अंधार का आहे, तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर या उलट आपण जर बदलून प्रकाश पाहिला तर आपण आपल्या स्वतःतून अहंकारातून, स्वार्थातून बाहेर येऊन सत्य पाहू शकू. त्यानंतर ते म्हणत आहेत की आपल्या मूळ स्वभाववृत्तीला जाणून काही क्षण काळ जगता येणं सोपं असतं, मात्र कसोटी तेव्हा असते जेव्हा आपण मूळ प्रवृत्तीला सातत्याने धरून चालतो आणि जगतो. आपल्या मूळ वृत्तीला क्षणभर जाणून घेणे सोपे असते, पण आपण ते तत्व कल्पनेपेक्षा जास्त मानत नाही तेव्हा सातत्य महत्त्वाचे असते. आणि अजून ते खूप सुंदर विचार आपल्याला सांगतायत की ज्ञानी माणूस असतो ना, तो कुठेही पोचण्याची कधीच घाई करत नाही. ओके, तर आपल्या ध्येयाच्या मागे धावण्यापेक्षा सहज प्रयत्नरत्न असावं, प्रयत्न करीत असावं आणि यशस्वी व्हावं आणि आपल्या प्रयत्नांना काही अर्थ प्राप्त करून देत त्याचा आनंद घ्यावा. ओके, आणि खूप महत्त्वाचं आणि सुंदर वाक्य म्हणून मी ह्या व्हिडिओचा शेवट करणार आहे, तर नक्कीच मनापासून ऐका. गौतम बुद्ध म्हणत आहेत, जगणे म्हणजे कुठेतरी घाईत घाईत पोचणं नाही, जगणं म्हणजे कुठेतरी घाईत घाईत पोचणं नाही, तर आनंदपूर्ण तो प्रवास आहे जो मजा घेत घेत पूर्ण करावा. धन्यवाद.